महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने लाडकी भेट म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याच पद्धतीने महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉचे आयोजन नवरात्र उत्सवाच्या दरम्यान केले होते. नारीशक्तीचा सन्मान केला पाहिजे या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर आणि कामोठे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सुषमा पाटील विद्यालयाच्या भव्य मैदानावर करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच गरीब आणि गरजू नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या मनात एकच भावना आहे, गरीब हा गरीब राहता कामा नये, म्हणून ते सढळ हस्ते मदतीचा हात गरजूंना देत असतात. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्याच्या संदर्भात असो किंवा शैक्षणिक शिक्षणासंदर्भात असो मदतीचा हात सदैव देत असतात. अशा माणसाच्या पाठीमागे आपण सर्वांनी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोव्याचे माजी आमदार आणि पनवेल विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक दयानंद सोपटे यांनी कामोठे येथील कार्यक्रमादरम्यान केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आम्हा महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी ही योजना महिलांसाठी चालू केली. यासाठी महायुती सरकारचे माजी महापौर कविता चौतमन आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, गोव्याचे माजी आमदार आणि पनवेल विधानसभा निरीक्षक दयानंद सोपटे, कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, माजी महापौर कविता चौतमन, उपमहापौर चारुशीला करत, कामोठे संपर्क प्रमुख प्रकाश बिनेदार, महिला सरचिटणीस संध्या शारभिद्रे, नगरसेवक माजी नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगरसेवक विकास खरत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, प्रदीप भगत, डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, पुष्पा कुत्तरवडे, हॅप्पी सिंग, विद्या तामखडे, महिला मोर्चा अध्यक्ष नीता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तेजा जाधव, मयूर मोहिते, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महाराष्ट्रामध्ये सर्व बहिणीसाठी लागू केलेली ही योजना लाडकी बहीण योजना ही सर्वप्रथम मध्य प्रदेश येथे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लागू केली व त्याचीच प्रेरणा घेऊन आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून युती सरकारने ही योजना महाराष्ट्रामधील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली व महायुतीचे आपले घटक म्हणून आपल्या सर्वांचे लाडके नेते प्रशांत दादा ठाकूर यांचा हा मोलाचा वाटा आहे. माननीय प्रशांत दादा यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहत आशीर्वाद कायम दादासोबत राहू द्या अशी विनंती मी या मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हाला करतो. नमस्कार. अतिशय आनंदाने उत्साहाचा आज नवरत्नांचा दुसरा दिवस चालू आहे. प्रथम तर नवरत्नांच्या प्रत्येक बहिणीला शुभेच्छा देतो. आज लाडकी बहिणा योजना याच्या माध्यमातून देवाभाऊ यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर साहेब जो आपल्यासाठी खेळ पैठणी कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याबद्दल माझ्या वतीनं आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे धन्यवाद देतो. नक्कीच या सरकारचा असो केंद्र सरकारचा असो अनेक उपयोजना आपल्या महिलांसाठी आहेत. लाडकी बहिणा योजना ही एक योजना असेल, त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने लागलेल्या योजना अनेक योजना आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून आपल्याला खूप योजना लाभलेल्या आहेत. बऱ्याच योजना या केंद्र शासनातून येत असतात पण आपल्यापर्यंत पोहोचत नसतात, पण त्यांचा पोहोचवण्याचा काम हा भारतीय जनता पार्टी ही सातत्याने करत असतो आणि कार्यकर्ता हा नेहमी करत असतो. कारण आज कांबोट्यात हॅप्पी सिंग असतील, प्रदीपजी भगत असतील किंवा इतर नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून 4000 लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरलेले आहेत. आज केंद्र शासनातून ज्या योजना ऑफरन लोकल बऱ्याच योजना येत असतात, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना आपल्यापर्यंत येत असतात. याच्या व्यतिरिक्त आज आपली टॅगलाईन अतिशय सुंदर आहे, आपली पूर्वी गरज हे अन्न वस्त्र आणि निवारी होती, पण आज शिक्षण आणि आरोग्य याच्या लक्षात घेता बहिणींचं शिक्षण आरोग्य घर आणि सुरक्षा जपण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, त्याबद्दल या सरकारचे खास करून आपण आभार मानले पाहिजेत. पण खऱ्या अर्थानं जो कार्यक्रम जो मेळावा महिलांचा कामोठ्यामध्ये आज ते संपन्न होत आहे त्याचं प्रमुख कारण आहे लाडकी बहीण योजना याचा लाभार्थी मेळावा. आणि हा मेळावा जो आयोजन केलेला आहे हा कामोठे मंडळ भारतीय जनता पार्टी त्यांनी आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित
त्यानंतर कळंबोली आहे, खारघर आहे, पनवेल शहर, ग्रामीण, खोपोली, कर्जत, संपूर्ण तालुक्यामध्ये हा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम होत आहे. आता पनवेल इथला कामोठ्याचा आकडा ऐकला, 40,000 लाभार्थ्यांचा इथून फॉर्म भरले गेले आणि 4,000 आकडा, आणि मला वाटतं अजून पण फॉर्म भरण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे हे जे लाभार्थी आहेत ह्या माझ्या सर्व बहिणींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये ह्यापूर्वी जमा झालेले आणि ह्यापूर्वी आता ह्याच्या पुढेही जमा होत राहतील. अशा प्रकारे हे जे पैसे केवळ 1,500 रुपये किंवा 3,000 विषय नाही आहे, परंतु आपल्या सर्व सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्याकडे आपण बघितलं तर कधी कधी असं होतं की शैक्षणिक गरज आहे किंवा आरोग्याची गरज आहे, आपल्याला कधी कधी असं होतं की 500 रुपये कमी पडतात, आणि अशा वेळेला आपल्याला ही जी भारतीय जनता पार्टी सरकारकडनं ही जी काही मदत होत आहे, आपले माजी लाडके मुख्यमंत्री देवेंद्रसाहेब फडणवीस यांच्या माध्यमातून ही जी काही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे त्याचा लाभ आपल्या सर्व महिलांना होत आहे. नक्कीच मी पुन्हा एकदा या राज्य सरकारचं खूप खूप इथं अभिनंदन करेल. या मंडळातील असंख्य बहिणी, सर्वप्रथम मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन यासाठी करतो की ज्या पद्धतीने तुमची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे त्यामुळे खरंच बरं वाटतं की माझी नेमणूक इथं म्हणजे निवडणूक निरीक्षक म्हणून गेलेली आहे. पण मी बघतो आहे तुमच्या ही जी ताकद जी आहे या ताकदीनंच दाखवून दिलेलं आहे की आमचे आमदार तुमच्यासाठी अहोरात्र जे काम करीत आहेत, येणारी निवडणूक तुम्ही मनात ठरवलेलं आहे की चौथ्यांदा तुम्ही बिंदास्तपणे त्यांना निवडून देणार आणि द्यायची पण गरज आहे. पण देता देता एक लक्षात ठेवा की असा माणूस आपल्याला मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे. कारण मला या पनवेलमध्ये जास्त दिवस झालेले नाही आहे, पण बघतोय जेव्हापासून मी इथे आलो आहे वेगवेगळ्या मंडळामध्ये फिरतो आहे, संवाद साधतो आहे, आणि खरंच असा मी म्हणेन विकास पुरुष बरोबर तुमच्यासाठी एक देव माणूस आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नारी शक्ती म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही स्वावलंबी कसे व्हाल, प्रथमत ते फक्त रोटी कपडा मकान याच्याबरोबर आज या सरकारने भारतीय जनता पार्टीचे सरकार देशात आणि त्यातून राज्यात जे आमच्यासाठी काम करत आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की नारी शक्ती ही एवढी बलवान झाली पाहिजे की शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा कमी राहता कामा नये. शिक्षण असो आरोग्य असो वेगवेगळ्या सवलती तुमच्यासाठी तुम्ही स्वावलंबी बनावं यासाठी असो त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घेता आहेत. आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की ज्या ज्या योजना तुमच्यासाठी कदाचित राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो ते तुमच्यासाठी करतात ते तुमच्या घरापर्यंत पोहोचवतात. आज राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलंय. या सरकारच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या योजना आता तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी प्रयत्न करतायत. त्याला तुमच्या सहकार्याची जोड हवी. सहकार्य काय पाहिजे? तुम्ही भाजपचं काम करू नका, पण भाजपचा कार्यकर्ता तुमच्या अवतीभोवती आहे त्याला सांगा, अरे तुम्ही सांगत होता, आमदार सांगत होते अमुक अमुक योजना आहे, पण आम्हाला लाभ का मिळत नाही? आम्हाला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कटिबद्ध आहे. पण याच वेळेला काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात काय करण्यासाठी गेले, त्यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना त्याचं अनुदान बंद करून टाका, महाराष्ट्राला परवडणार नाही. बंद करू दे का? बंद करावी का? कोणाकोणाचं म्हणणं आहे बंद करा, हातवरती करा जरा, बंद करा, हातवरती करा. नाही चालू राहिली पाहिजे, कोणाकोणाचं म्हणणं आहे हातवरती करा, चालू राहिली पाहिजे. इकडचं नाही वाटतं म्हणणं, हा तर चालू राहिली पाहिजे. धन्यवाद. तर चालू राहिली पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे, आणि चालू राहिली पाहिजे याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून, आणि या योजनेचे जनक देवेंद्र फडणवीस साहेब हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना तुमचे आशीर्वाद
या ठिकाणी आपण पाठवत राहा इतकीच विनंती या निमित्तानं करतो. लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य भगिनींचा बहिणींचा विकास सातत्यानं होत राहावा इतकी प्रार्थना या निमित्तानं नवरात्र सुरू आहे त्या देवी मातेच्या चरणी करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.